पारशिवनी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये होऊन 4 वर्षे झाली, मात्र आजही पारशिवनी शहर पूर्वीप्रमाणेच पाहायला मिळत आहे. शहरात कुठलेच परिवर्तन झाल्याचे दिसत नाही. पारशिवनी हे अनेक वर्षापासून तालुक्याचे ठिकाण आहे, असे असतानाही या शहरात वर्षानुवर्षे अनेक प्रश्न उभे आहेत. पारशिवनी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सुटता सुटत नाही. अनेक प्रभागांमध्ये सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते, त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचलेले नजरेस पडतात. मुलांना खेळण्यासाठी शहरात कुठेही क्रीडांगण नाही, त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे आणि कसे असा प्रश्न उपस्थित होतो. 17 प्रभागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नगरपंचायतने 6 महिन्याआधीपासून श्रीनील धकाते नामक ठेकेदाराला प्रति महिना 3 लाख प्रमाणे करार करण्यात आला आहे. त्यात प्रतिदिन 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या 17 प्रभागांमध्ये असलेल्या कुटुंबियांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे वितरण, नियोजन, देखरेख व इतर बाबीकडे लक्ष पुरविणे, शहरात पाणी पुरवठा पेंच जलाशय फिल्टर प्लॅन व पालोरा पेंच नदीवरील विहिरीमधून करण्यात येतो. शहराच्या आजूबाजूला पाण्याचे भंडार विपुल प्रमाणात आहे, तरी पण पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील 17 ही प्रभागांमध्ये पाणी पुरवठा अनियमित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा चातकाप्रमाणे बघावी लागते. छोट्या खेड्यांचा विकास होत असताना पारशिवनी शहराच्या विकासाची गती का थांबली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.